आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। कोरोनाच्या काळामध्ये चित्रपट सृष्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यात सरकारने लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता आणून मालिकांच्या शूटिंगला परवानगी दिली, पण ज्येष्ठ कलाकारांच्या शूटिंगला येण्यास मनाई घातली। केंद्र सरकारच्या सूचनेने सुमारे 65 वर्षांपुढील कलाकारांना शूटिंग करता येणार नाहीये, त्यामध्ये कलाकारांनी निवृत्त व्हायला हवं असं सरकारने म्हणणं आहे। या वक्तव्यावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी टीका केली आहे, पाहूया काय म्हणाले आहेत अभिनेता विक्रम गोखले। नमस्कार, मी विक्रम गोखले, प्रेसिडेंट ऑफ सिंटा। तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, माझ्या अंदाजाप्रमाणे नाही खात्रीप्रमाणे केंद्रीय सरकारनी ही एक सूचना केलेली आहे, कायदा आणलेला नाही आहे की 65 वर्षाच्या लोकांनी शक्यतो त्या आमच्या क्षेत्रात वावरू नये। 65 वय झालेल्यांच्या वर जे लोक आहेत त्यांनी काम करू नये अशी सूचना आहे केंद्राने केलेली। हा कायदा नाही आहे आणि तो त्यांनी सर्व भारतामध्ये पोचवलेला आहे निरोप। आपल्या राज्यांनी, महाराष्ट्र राज्यांनी म्हणजे सरकारने हा कायदा अमेंड करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे, विच इज रॉंग, विच इज टोटली रॉंग। घटनेनी आम्हाला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणाचंही नुकसान न करता काम करणं आणि पैसे मिळवणं हा आमचा अधिकार आहे। या अधिकारावर कोणीही बंधनं आणू शकत नाही। अनलेस आम्ही काही गुन्हा केलेला आहे त्यामुळे आमचा पासपोर्ट जप्त केला गेला आहे, आम्हाला देश सोडून जाता येणार नाही वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळे अशा तऱ्हेने ह्या सूचनेचा, केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेचा काहीतरी विपरीत अर्थ काढून महाराष्ट्र राज्य सरकार हा जर कायदा अमेंड करू म्हणू म्हणतायत, आय डोंट लाईक इट, मी त्याचा निषेध करतो। कोणी कसं जगावं, दोन वेळची भूक कशी भागवावी हे ठरवण्याचा अधिकार हा कॉन्स्टिट्यूशननी राज्यसत्तेला दिलेला नाही। आणि समजा आपण धरून चालू की यांनी राज्य सरकारनी अमेंडमेंट आणली आणि कायदा केला, तर त्याच्यापूर्वी मी सरकारला सूचना अशी करेन की पहिल्यांदा राजकारणामध्ये जे लोक आहेत त्यांनी 60च्या वरती जे झाले त्यांनी पहिल्यांदा घरी बसावं आणि घरून काय ज्या करायच्या उचापत्या काय सल्ले द्यायचे ते त्यांनी द्यावेत, त्यांनी पहिल्यांदा रिटायर व्हावं। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।